नमस्कार फ्रेंड्स, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जीकेचे काही प्रश्न बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या राज्याने टीम 11 नावाच्या आंतरविभागीय समितीची स्थापना केली होती? तर बघा, याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या समितीची स्थापना केली होती. नंतरचा प्रश्न आहे, आरोग्य मंत्रालयाच्या अलीकडील घोषणेनुसार सुमारे 50 कोटी लोक कोणत्या योजनेअंतर्गत मोफत कोविड-19 तपासणी आणि उपचारासाठी पात्र असतील? तर याचं उत्तर आहे आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना. नंतर आहे, भारत सरकारने कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांच्या जनजागृतीसाठी कोणता ॲप लॉन्च केला आहे? तर आरोग्य सेतू हा ॲप लॉन्च केला आहे. नंतर आहे, ऑपरेशन संजीवनी अंतर्गत भारताने कोणत्या देशाला आवश्यक औषधे आणि अन्नाचा पुरवठा केला? तर याचं उत्तर आहे मालदीव. नंतरचा प्रश्न आहे, RBI अधिसूचनेनुसार कॉर्पोरेट बॉन्डमध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची नवी मर्यादा काय आहे? तर याचं उत्तर आहे 15% इतकी मर्यादा आहे. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या कंपनीने केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि माय गव्हर्नमेंटसोबत आपल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर एक कोविड-19 चॅटबोट लॉन्च केला आहे? तर याचं उत्तर आहे फेसबुक. अलीकडेच नंतरचा प्रश्न, अलीकडेच ए रामचंद्रन यांचे निधन झाले, ते कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते? याचं उत्तर आहे वैज्ञानिक. प्रश्न क्रमांक 8, बेनी प्रजा वर्मा यांचे अलीकडेच निधन झाले, ते कोणत्या राजकीय पक्षाचे संस्थापक सदस्य होते? तर याचं उत्तर आहे समाजवादी पार्टी. प्रश्न क्रमांक 9, इंडिया रेटिंग्सनुसार आर्थिक वर्ष 2020-21 भारताचा GDP विकास किती राहील? तर याचं उत्तर आहे 3.6%. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.